तुम्ही वेळच्या वेळी खाताय का? रोज थोडं तरी चालताय का? तुमच्या कुटुंबियांशी दिवसातला थोडा वेळ काढून बोलतायत का? की जगण्याच्या धावपळीत हे सगळं विसरून गेलायत? तसं असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. आम्ही बोलतोय ते मुंबईकरांबद्दल एक गंभीर वास्तव आता समोर येत आहे त्याविषयी. चला तर पाहूया या रिपोर्टमधून. ऋषिकेश मुखर्जींच्या गबन या 1966 साली आलेल्या सिनेमातलं हे गाणं त्याला आता 50 वर्ष उलटून गेली. इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है याचं उत्तर मिळालंच नाही. उलट मुंबईकरांची अस्वस्थता गेल्या 50 वर्षात वाढतच गेली. मुंबई महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब प्रकर्षानं समोर आली आहे. कारण मुंबईतल्या रुग्णांना जे आजार होतात त्यात सर्वाधिक प्रमाण हे जीवनशैलीशी निगडीत आजारांचं आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण मनोविकाराचे आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्ण नैराश्य, अतिचिंता, व्यसनाधीनता, शाळकरी मुलांमध्ये अतिचंचलता याचं प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचे रुग्ण आहेत. या सर्वेक्षणासाठी तब्बल 73 लाख रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. मुंबईतले 31.14% रुग्ण हे मनोविकारांचे आहेत, तर 23.22% रुग्णांना मधुमेह आहे, 22.78% रक्तदाबाचे रुग्ण. विशेष म्हणजे श्वान किंवा प्राणीदंश झालेल्या रुग्णांची संख्या ही हृदयविकाराच्या रुग्णांपेक्षा जास्त, म्हणजे 9.95% इतकी आहे. तर मुंबईत हृदयविकार असलेल्या रुग्णांची संख्या 7.49% इतकी आहे. रुग्णांना जर समजा कळलं की आपल्याला डायबिटीस किंवा हायपरटेन्शन झालेलं आहे, तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी जे फिजिशियन्स आहेत ज्यांच्याकडे ते ट्रीटमेंट घेतात त्यांच्याकडे त्यांनी जाऊन फॉलोअप व्यवस्थित घ्यायला पाहिजे, त्यांची औषधं त्यांनी नियमित घ्यायला पाहिजेत, त्याचबरोबर डायटिशियनकडे जाऊन त्यांचा जो आहार आहे तो त्यांनी व्यवस्थित डायटिशियनच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे तो त्यांनी घ्यायला पाहिजे. मेडिटेशन त्यांनी करायला पाहिजे किंवा एक्सरसाइजेस त्यांनी रेग्युलर करायला पाहिजेत, जेणेकरून त्यांची हेल्थ व्यवस्थित राहू शकते. मुंबईतली धावपळ आणि बेशिस्त आयुष्य या सगळ्यांमुळेच मुंबईकरांमध्ये हे लाईफस्टाईल डिसीज अर्थात जगण्याशी निगडीत रोगांचं प्रमाण वाढतंय. हे रोग टाळण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपायही डॉक्टरांनी सुचवलेत. नियमित चालणं, योगाभ्यास, नियमित आणि वेळच्या वेळी आहार, प्रमाणात साखर आणि मीठ, फास्ट फूड आणि तळलेल्या पदार्थांचं नियंत्रित प्रमाण, रोजच्या जेवणात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करावा, महत्त्वाचं म्हणजे कुटुंबियांसाठी राखीव वेळ ठेवा, एखादा छंद जोपासा, दिवसातून काही मिनिटं संगीत ऐका, ध्यान धारणा करा. जागृती मानसिक विकारांसंबंधी आणि त्याचबरोबर मानसिक विकारांची ट्रीटमेंट होऊ शकते, इलाजाने मानसिक विकार बरा होऊ शकतो असं कुठेतरी विश्वास आता लोकांच्या मनात वाढीला लागला आहे आणि त्यामुळे सुद्धा मदतीला येणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की जास्त जण या रुग्णालयांमध्ये येत आहेत. मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात हे सगळे उपाय करणं थोडं कठीण असेलही, पण सर सलामत तो पगडी पाचास. त्यामुळे मुंबईकरांनो थोडा वेळ स्वतःसाठी द्या, आयुष्याला थोडी शिस्त लावण्याचा मनापासून प्रयत्न करा. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.